नमस्कार, आजची रेसिपी आहे पाकातील ब्रेड। त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 5 ब्रेडच्या स्लाइस घेतलेले आहेत, 1 वाटी साखर घेतलेली आहे, तूप आपल्याला गरजेनुसार टाकायचे आहे, 4 वेलदोडे घेतलेले आहेत, ड्राई फ्रूट घेतलेले आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे, खायचा कलर घेतलेला आहे, साई 2 ते 3 चमचे घेतलेली आहे। आता आपण पहिल्यांदा ब्रेडचा कडा अशा कट करून घेऊया। आता आपले ब्रेड कट करून झालेले आहेत, त्याप्रमाणे आपण ब्रेड कट करून घ्यायचे। आता आपण तूप गरम करायला ठेवूया। आता आपल्याला गरजेनुसार तूप टाकायचे आहे। तूप गरम करायला ठेवल्यानंतर ना आपण दुसरीकडे पाक करून घेऊया। 1 वाटी साखर असेल तर 1/2 वाटी त्यात पाणी घालायचं। साखर विरघळेपर्यंत आपण हा पाक हलवून घ्यायचा। साखर विरघळल्यानंतर त्यात थोडासा चिमूटभर खायचा कलर घालायचा। पाच ते दहा मिनिट थोडस हलवत राहायचं। ह्या पद्धतीनं आपला पाक तयार झालेला आहे। आपण गुलाबजामला पाक करतो ना त्याप्रमाणेच पाक आपण करून घ्यायचा। आता आपण गॅस बंद केलेला आहे, त्यात थोडासा लिंबू पिळून घेऊया। आता आपण ब्रेड तुपात तळून घेऊया। असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे, तूप त्याचं निथळून घ्यायचं। याप्रमाणे आपण सर्व ब्रेड आता तळून घेणार आहोत। आता आपले सर्व ब्रेड तळून झालेले आहेत, आपण त्यांना पाकामध्ये गुडून घेऊया। एका डिश मध्ये काढून घेऊ। या पद्धतीने सर्व ब्रेड पाकामध्ये बुडून घ्यायचे। या पद्धतीने आपले सर्व ब्रेड आता पाकात बुडून झालेले आहेत। आपण त्याच्यावर आता थोडी थोडी साय घालूया। साय किंवा खवा यापैकी काही घातलं तरी चालू शकत। वरून थोडस ड्रायफ्रूट घालूया। तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा।